गोपाल सदार, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिम्स, द ब्रिलियंट इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश मॅथ्स अँड सायन्स. मित्रांनो, स्पेशली 10वीची मुलं ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होती ती म्हणजे 10वीचा टाइम टेबल. तर महाराष्ट्र राज्य बोर्डाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर टाइम टेबल पब्लिश केलेला आहे आणि तो टाइम टेबल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला बघूयात महाराष्ट्र राज्य बोर्डाचा 10वीचा टाइम टेबल, SSC चा टाइम टेबल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याच्यामध्ये आपण सर्व सब्जेक्ट इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. तर बघा, 29 एप्रिल 2021 म्हणजे गुरुवारी तुमचा सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये फर्स्ट लँग्वेजचा पेपर होणार आहे. ज्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी असेल, कोणाची उर्दू असेल, कोणाची हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, बंगाली, पंजाबी, तर हा व्हिडिओ बघणारे मॅक्झिमम मुलं त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी, हिंदी किंवा उर्दू ही असू शकते. तर तुमचा फर्स्ट लँग्वेजचा पेपर मराठीचा असणार आहे 29 एप्रिलला. त्यांचा टायमिंग आहे 10:30 ते 1:30 आणि मॅक्झिमम जवळपास सर्वच पेपरचा टायमिंग 10:30 ते 1:30 आहे. पण आता या 29 एप्रिलला ज्यांनी जर्मन किंवा फ्रेंच हा सब्जेक्ट घेतलेला आहे त्यांचा टायमिंग आहे 3 ते 6 वाजेपर्यंत आणि यानंतरचे बाकीचे सर्व पेपर्स हे 10:30 ते 1:30 या टायमिंगमध्ये होतील. तर बघा, 30 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी 10:30 ते 1:30 याच वेळेमध्ये ज्यांचे सेकंड लँग्वेज और थर्ड लँग्वेज, कोणाची सेकंड लँग्वेज मराठी असेल, जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहेत त्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि सेकंड लँग्वेज मराठी असते, मग त्यांचा मराठीचा पेपर होणार आहे 30 एप्रिलला. त्यानंतर याच टाईममध्ये 10:30 ते 1:30 ज्यांचं मराठी संयुक्त आहे त्यांचा पेपरसुद्धा याच टायमिंगमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर 3 मेला म्हणजे सोमवारी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये जे रिपीटर कॅन्डिडेट्स आहेत, जे MCVCE चे ज्यांचे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, त्यांचा पेपर 3 मेला होणार. आणि परत 4 मे 2021 म्हणजे मंगळवारी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये ज्यांचा सेकंड और थर्ड लँग्वेज हिंदी आहे किंवा ज्यांचं हिंदी संयुक्त आहे त्यांचा पेपर 4 मेला होणार आहे 10:30 वाजता. नंतरचा पेपर मित्रांनो 6 मेला म्हणजे गुरुवारी 10:30 ते 12:30 या टायमिंगमध्ये ज्यांचा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे किंवा ज्यांचा थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे त्यांचा 10:30 लाच पेपर आहे. म्हणजे इंग्लिश LL किंवा इंग्लिश HL दोन्हीपैकी कोणताही असला तर इंग्लिशचा पेपर 6 मेलाच असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर 8 मेला म्हणजे शनिवारी 10:30 ते 12:30 या टायमिंगमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट, गणित फर्स्ट म्हणजे अल्जेब्रा, बीजगणित किंवा अरिथमॅटिक ज्यांनी घेतलेले अंकगणित त्यांचा अंकगणिताचा पेपर याच टायमिंगमध्ये होईल. त्यानंतर 10 मेला म्हणजे सोमवारी 10:30 ते 12:30 या टायमिंगमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे ज्योमेट्री, गणित भाग 2, भूमिती हा पेपर 10 मेला होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर 12 मेला लगेच म्हणजे सोमवारी 10 मे, बुधवारी 12 मे आहे, 12 मेला 10:30 ते 12:30 या टायमिंगमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 हा पेपर होणार आहे. त्यानंतर 15 मेला शनिवारी 10:30 ते 12:30 या टायमिंगमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 हा पेपर होणार आहे तुमचा. त्यानंतर 17 मे सोमवारी 10:30 ते 12:30 या वेळेत सोशल सायन्स पार्ट पेपर फर्स्ट म्हणजे सामाजिक शास्त्रे भाग 1, ज्याच्यामध्ये विषय असतात हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स, इतिहास आणि राज्यशास्त्र, हा पेपर तुमचा 17 मेला होणार आहे सोशल सायन्स पार्ट फर्स्ट. 19 मेला बुधवारी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये सोशल सायन्स पेपर सेकंड, सामाजिक शास्त्रे भाग 2, ज्याच्यामध्ये आपल्याला भूगोलाचा पेपर असतो तो भूगोलाचा पेपर 19 मेला होणार आहे. मित्रांनो, त्यानंतर 20 मेला म्हणजे गुरुवारी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये आता राहिला कोणता, त्याचा पेपर संस्कृत संयुक्त किंवा संस्कृत संपूर्ण, ज्यांचा संस्कृत असेल त्यांचा संस्कृत कंपोजिट हा पेपर 20 मेला 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये होणार. ज्यांचं उर्दू कंपोजिट असेल, उर्दू संयुक्तसुद्धा असेल, त्यांचा पेपरसुद्धा 20 मेला म्हणजे गुरुवारी होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, परीक्षेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आपली परीक्षा 29 एप्रिलला स्टार्ट होणार आहे ते 20 मेपर्यंत असणार आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. मित्रांनो, हा व्हिडिओ 10th क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना टाईम टेबलनुसार नियोजन करण्यास मदत होईल. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला.